आमच्यावरती खुनी हल्ले करतील आमची तयारी आहे, आम्हाला ठार मारतील आमची तयारी आहे, पण लक्षात घ्या या पुढले 25 वर्ष तुमचं राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची व्यवस्था ही तुम्हीच करून ठेवली आहे। तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खणलेली आहे आणि ही कबर देशातसुद्धा खणली जाईल अशा प्रकारचं वर्तन आपण ठेवलं तर राजकीय विरोधक हा विचारांना सामना करायचा प्रकार असतो, पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करू पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। सगळे एकत्र आहोत। काल शरद पवार साहेब माझ्यासाठी प्रधानमंत्र्यांना भेटले, याचा अर्थ तुम्ही स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे। तिन्ही पक्ष संकटकाळी एकत्र आहेत, एकमेकांचे हात पकडून हे राज्य चाललेलं आहे। कोणत्याही संकटाला आम्ही एकत्रपणे सामोरं जाऊ। ज्याला तुम्ही संकट म्हणताय ती आमच्यासाठी संधी आहे। विक्रांत युद्ध नौकेच्या बाबतीत घोटाळा करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि जेव्हा गुन्हा दाखल होतो एफआयआर दाखल होतो तेव्हा कारवाई करावी लागते। माझी अशीही माहिती आहे की महाराष्ट्रात नव्हे तर देशात अनेक ठिकाणी या विक्रांत घोटाळ्यासंदर्भात अस्वस्थ लोकांनी ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांनी आपली फसवणूक झाली म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात किरीट सोमय्या आणि त्याच्या मुलाच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत।